नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत। आज आपण 2 मार्चच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। या लेक्चरला सुरू करण्यापूर्वी होमवर्कचा प्रश्न बघू। कोब्रा वॉरियर सराव कोणत्या देशात होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, UK मध्ये हा कोब्रा वॉरियर नावाचा सराव यावर्षीचा होणार आहे। हा जो प्रश्न आहे कोब्रा वॉरियर यासंबंधी सगळी महत्त्वाची माहिती आपण 28 फेब्रुवारीला ऑलरेडी बघितली होती, पण तुमच्या एक्झाम जवळ येत आहेत आणि भारत आणि महत्त्वाचे लष्करी सराव ते कोणत्या देशासोबत होतात आणि त्यांची नावं काय आहेत यावरती आयोग प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये प्रश्न विचारत असतो, त्यामुळे याचं रिव्हिजन व्हावं म्हणून मी परत एकदा हे इन्क्लूड केलेलं आहे। ठीक आहे, त्याबद्दल आपण एकदा अजून एकदा रिव्हिजन करून घेऊयात। तर भारताचा अमेरिकेसोबतचा जो सराव आहे तर तो आहे युद्धाभ्यास आणि वज्रप्रहार। भारत बांगलादेशमध्ये संप्रीती नावाची एक एक्सरसाइज होते। फ्रान्ससोबत शक्ती सराव गरुड आणि वरुण। इंडोनेशियासोबत गरुड शक्ती नावाचा सराव होतो। थायलंडसोबत मैत्री सराव। मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट। जपानसोबत 2 महत्त्वाचे सराव होतात, धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन। ठीक आहे, भारत चीन यांच्या दरम्यान हँड इन हँड नावाची एक्सरसाइज होते। ओमानसोबत आपले 3 महत्त्वाचे सराव आहेत, एक आपली आर्मी आणि त्यांची आर्मी यांच्यामध्ये होतो, त्याचं नाव आहे अल नजाह। इंडियन नेव्ही आणि ओमानची नेव्ही यांच्यामध्ये नसीम अल बहर नावाचा सराव होतो। इंडियन एअरफोर्स आणि ओमानचं एअरफोर्स यांच्यामध्ये ईस्टर्न ब्रिज नावाचा सराव होत असतो। ठीक आहे, कझाकस्तानसोबत काजिंद नावाचा सराव होतो। नेपाळसोबत सूर्यकिरण। भारत USA आणि जपान हा एक मलबार नावाचा त्रिपक्षीय सराव आहे जो ह्या 3 देशांमध्ये होतो। लक्षात ठेवा नाव मलबार आणि USA, जपान आणि भारत या 3 मध्ये हा होत असतो। सिंगापूरसोबत सिम्बेक्स नावाचा सराव होतो आणि उझबेकिस्तानसोबत डसलिक नावाचा सराव होत असतो। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न। 6व्या हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्समध्ये खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, RRR मूवी। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये 100% या RRRवरती प्रश्न विचारले जाणार असेल। ठीक आहे, कारण खूप दिवसानंतर किंवा इनफॅक्ट खूप वर्षानंतर असं झालं आहे की आपल्या भारताच्या एखाद्या मूवीला इंटरनॅशनल लेवलवरती एवढे अवॉर्ड मिळालेले आहेत। ठीक आहे, तर हा त्यापैकीच एक चित्रपट आहे RRR। ह्याच्या आधी स्लमडॉग मिलेनियरलाच बरेच अवॉर्ड मिळालेले इंटरनॅशनल लेवलवरती आणि आता त्यानंतर हा RRR हा मूवी आहे। ठीक आहे, या पिक्चरचं डायरेक्शन SS राजमौली यांनी केलेलं आहे आणि आता या RRRला 6व्या HCA फिल्म अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, हा जो पुरस्काराचा सोहळा होता हा USAमध्ये बेवरली हिल्स या ठिकाणी हा पार पडला आणि फक्त सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाच नाही तर याच अवॉर्ड शोमध्ये याला 3 महत्त्वाचे पुरस्कारसुद्धा अजून मिळालेले आहेत, जसं की सर्वोत्कृष्ट ॲक्शन फिल्म, सर्वोत्कृष्ट स्टंटसाठीचा पुरस्कारसुद्धा RRRलाच मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणं नाटू नाटू या सॉंगसाठी हा सुद्धा पुरस्कार RRRलाच या HCAमध्ये मिळालेला आहे। ठीक आहे, नाटू नाटू हे जे गाणं आहे याचं संगीत MM किरावानी यांनी दिलेलं आहे। RRRला बरेच अवॉर्ड मिळालेले आहेत, तर ते कोणकोणते हे पण आपण बघूया, कारण ह्याच्यावरतीच एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाणार आहे। तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारांमध्ये RRRला वर्षातला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे। क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023मध्ये RRRला 2 अवॉर्ड मिळालेत, एक आहे सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी आणि दुसरा आहे सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी नाटू नाटू या गाण्यासाठी। RRRमधल्या ह्या जो हे जे गाणं आहे नाटू नाटू याला रिसेंटली गोल्डन ग्लोब अवॉर्डसुद्धा मिळालेलं आहे सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी। RRRला 50व्या सॅटर्न अवॉर्ड्स शोमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे। एवढंच नाही तर या पिक्चरच्या डायरेक्टरला म्हणजे SS राजमौली यांना त्यांच्या या RRR चित्रपटासाठी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये सर्वोच्च पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न। वानखेडे स्टेडियममध्ये डॅशचा भव्य पुतळा बसवला जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर। तर सचिन तेंडुलकरचं होमग्राऊंड मानलं जातं या वानखेडे स्टेडियमला, जिथं आता त्यांचा एक खूप मोठा पुतळा बसवला जाणार आहे। सचिननं क्रिकेटमधून रिटायर होऊन आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता यावर्षी 24 एप्रिलला जो त्यांचा बड्डे आहे तर तो त्यांचा 50वा वाढदिवस असणार आहे आणि या इयर एंडला जे वर्ल्ड कप होणार आहेत बघा 50 ओव्हरचे, तर या वर्ल्ड कपमध्ये या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। ठीक आहे, त्यांचा 50वा वाढदिवस पण आहे, त्यांनी रिटायर होऊन 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही या गोष्टी लक्षात घेऊन आता हा मोठा पुतळा त्यांचा बनवणार आहे। ओके, तर रिसेंटली त्यांच्या नावाचं एक स्टँड आहे वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या नावाचं आणि अशा पद्धतीचं स्टँड हे आपले जे पूर्वीचे क्रिकेटर होते दिलीप वेंगसरकर यांच्या नावाचं सुद्धा स्टँड आहे आणि भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांना कॉर्पोरेट बॉक्स
जे आहे तर हे सुद्धा त्यांच्या नावाचं आहे. म्हणजे हे कशासाठी असतं बघा, तर हे जे मोठे मोठे क्रिकेटर होऊन गेलेत आपल्या भारतातले, तर त्यांच्या नावाने असं स्टँड उभा करून किंवा त्यांचा पुतळा करून त्यांना सन्मानित करण्याची ही एक पद्धत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं जो पुतळा आहे तर तो शेन वॉर्नचा सुद्धा आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती जे मागच्या वर्षी दिवंगत झालेले ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आहेत शेन वॉर्न, तर ह्यांचासुद्धा खूप मोठा पुतळा त्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. IMD ने दिलेल्या माहितीनुसार 122 वर्षांमध्ये डॅश डॅश हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय फेब्रुवारी 2023. तर हा जो मागचा महिना आहे फेब्रुवारीचा, हा 122 वर्षातला सगळ्यात उष्ण महिना ठरला आहे. फेब्रुवारी महिन्यातच आपल्याला खूप यावर्षी टेम्परेचर जाणवत होतं, म्हणजे एप्रिल मे असल्यासारखं एवढं गरम होत होतं, आणि अशातच आता IMD ने अशी माहिती दिली आहे की हा महिना 122 वर्षातला सगळ्यात जास्त उष्ण महिना ठरला आहे. म्हणजे आपण थोडंसं इमॅजिन करायला पाहिजे की एप्रिल मे मध्ये आपले काय हाल होणार असो. तर IMD ने अशी माहिती दिली आहे की 1901 नंतर फेब्रुवारीत पहिल्यांदाच पारा इतका वाढला आहे की 122 वर्षात हा महिना एवढा जास्त उष्ण ठरला आहे. ठीक आहे, IMD म्हणजे इंडिया मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट, याची स्थापना 1875 करण्यात आली होती. म्हणजेच हा आपला भारतीय हवामान विभाग आहे. ही देशाची राष्ट्रीय हवामान सेवा, हवामानशास्त्र आणि त्याच्या संबंधित जे काही विषय असतात याच्या संबंधित सगळ्या बाबींमध्ये ही प्रमुख एक सरकारी संस्था आहे. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, IMD म्हणजे इंडिया मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. 1 ते 2 मार्च 2023 या कालावधीत G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, नवी दिल्ली इथं ही G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्या भारताकडून आपले परराष्ट्र मंत्री म्हणजे Dr. S. Jaishankar हे असतील. आणि हे जे सगळे मान्यवर आहेत तर ते वेगवेगळ्या महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहेत, जसं की जागतिक आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय बाबींवरती त्यांचे जे काही व्ह्यू असतील की त्यांचे जे दृष्टिकोन असतील तर हे ह्या बैठकीमध्ये ते शेअर करणार आहेत. आणि याची ह्या बैठकीची स्पेशालिटी म्हणजे भारताने विशेषतः नायजेरिया, UAE, ओमान, सिंगापूर, स्पेन, बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस आणि नेदरलँड या देशांच्या नेत्यांनासुद्धा या बैठकीसाठी बोलवलेलं आहे. ठीक आहे, यामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केले जातील, जसं की शाश्वत विकास उद्दिष्टे, लैंगिक समानता, महिला सक्षमीकरण, आपत्ती निवारण, मानवतावादी मदत, बहुपक्षीयता मजबूत करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, तसंच जागतिक आरोग्य, कर्जाशी संबंधित जे मुद्दे आहेत या महत्त्वाच्या मुद्द्यावरती ह्याच्यामध्ये डिस्कशन केलं जाणार आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. भारत सरकारने दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प मंजूर केला आहे, खालीलपैकी कोण हा प्रकल्प विकसित करेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, NHPC Limited हे या प्रोजेक्टला डेव्हलप करणार आहे. तर बघा, रिसेंटली आपल्या भारत सरकारने दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प हा एक मल्टीपर्पज प्रोजेक्ट असणार आहे. तर हा पर्वतीय ईशान्येकडील प्रदेशातला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, जो आता रिसेंटली आपल्या भारत सरकारने मंजूर केला आहे. आणि त्याचं डेव्हलप मेंट कोण करणार आहे तर NHPC Limited, लक्षात ठेवा. ओके, तर हा जो प्रोजेक्ट आहे हा चीनच्या बाउंड्रीवरती आहे आणि ह्याला जवळपास 1600 कोटी रुपयांची जी गुंतवणूक आहे याची मान्यता आता मिळालेली आहे. हा प्रोजेक्ट NHPC Limited हे विकसित करणार आहे. अरुणाचल प्रदेशातल्या 2880 मेगावॅटचा हा दिबांग नावाचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, हा प्रकल्प उभारण्यासाठी 9 वर्ष लागण्याचा अंदाज आहे. आणि जेव्हा हा पूर्ण होईल ना तेव्हा 278 मीटर उंच धरण भारतातील सगळ्यात उंच असणार आहे. ओके, हा प्रकल्प अरुणाचल प्रदेशातल्या लोअर दिबांग व्हॅली या जिल्ह्यामध्ये दिबांग नावाच्या नदीवरती असणार आहे. आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पूर नियंत्रण हे आहे. अरुणाचल प्रदेश सरकारला हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरती 1346 MU किंवा प्रकल्पाच्या खर्चाच्या 12% मिळणार आहेत. ओके, तर दिबांग हा एक मल्टीपर्पज बहुउद्देशीय प्रकल्प असणार आहे. जलविद्युत प्रकल्प म्हणून साठवणुकीवर हा आधारित आहे, ज्याच्यामध्ये पूर नियंत्रण हे ह्याचं प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. GSM असोसिएशन म्हणजे GSMA ने दूरसंचार धोरण आणि नियमनातील सर्वोत्तम पद्धती लागू केल्याबद्दल कोणत्या देशाला गव्हर्नमेंट लीडरशिप अवॉर्ड 2023 प्रदान केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, आपल्या भारतालाच हा अवॉर्ड मिळाला आहे. GSM असोसिएशनने हा दूरसंचार धोरण आणि नियमनातला सर्वोत्तम पद्धती लागू केल्याबद्दल आपल्या भारताला गव्हर्नमेंट लीडरशिप अवॉर्ड या वर्षीचा दिलेला आहे. ठीक आहे, GSMA जी टेलिकॉम इकोसिस्टीममधली 750 जास्त मोबाईल ऑपरेटर आणि 400 कंपन्यांचंही प्रतिनिधित्व करते, दरवर्षीही एका देशाला अशा पद्धतीचा अवॉर्ड देत असते. यावर्षीचा हा अवॉर्ड आपल्या भारताला मिळालेला आहे. 27 फेब्रुवारी 2023
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस बार्सिलोना इथं झालेला एक प्रोग्राम होता, जिथे अशा पद्धतीची म्हणजे आपल्या भारताच्या विजेतेपदाची घोषणा करण्यात आली होती. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, 1 मार्चला हा दिवस साजरा केला जातो, वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे हे याचं नाव आहे. ओके, तर जगातल्या लोकांना नागरी सुरक्षेबाबत अवेअर करणं हा या दिनामागचा उद्देश आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर सिव्हिल डिफेन्स ही एक आंतरशासकीय संस्था आहे जिने ह्या दिवसाची सुरुवात केली होती. तसंच या दिवशी वेगवेगळे राष्ट्रीय कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात. आणि यावर्षीची या दिनाची थीम होती भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी जगातील आघाडीच्या उद्योगतज्ञांना एकत्र करणं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. फेब्रुवारी 2023 पॅरिसमध्ये झालेल्या सर्वोत्कृष्ट फिफा फुटबॉल पुरस्कारांमध्ये फिफाद्वारे पुरुषांच्या फुटबॉलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, लिओनेल मेसी. तर हे अर्जेंटिनाचे कॅप्टन आहेत लिओनेल मेसी यांना यावर्षीचा हा पॅरिसमधला सर्वोत्कृष्ट फिफा फुटबॉल पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून. ओके, तर मेसीनं ऑगस्ट 2021 ते डिसेंबर 2022 या पिरियडमध्ये पुरुषांच्या फुटबॉलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. फ्रान्सविरुद्ध जो फायनल मॅच झाला होता त्यामध्ये त्यांनी 2 गोल केले होते. आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार हा स्पेनच्या अलेक्सिया पुटेलास यांना मिळालेला आहे. ठीक आहे, आणि त्यांना हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी मिळालेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. अजून एक दिवस आहे इम्पॉर्टंट, 0 भेदभाव दिन 2023 ची थीम काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, सेव्ह लाईव्ज डिक्रिमिनलाइज. हे यावर्षीच्या 0 भेदभाव दिवसाची थीम होती. हा दिवस दरवर्षी 1 मार्चला साजरा केला जातो. हा पहिल्यांदा 1 मार्च 2014 साजरा करण्यात आला होता. UNAIDS चे कार्यकारी संचालक मिशेल सिडिबे यांनी हा दिवस सुरू केला होता. यावर्षीची थीम होती सेव्ह लाईव्ज डिक्रिमिनलाइज, लक्षात ठेवा. UNAIDS मुख्यच लोकसंख्येचे गुन्हेगारीकरण आणि HIV ग्रस्त लोकांचं जीवन कसं वाचवता येईल याच्यावरती हा काम करत असतो. ठीक आहे, यासोबतच मागच्या वर्षाच्या थीमसुद्धा बघून घेऊयात. तर लास्ट इयरची या कार्यक्रमाची या दिनाची थीम होती रिमूव्ह लॉज दॅट हार्म क्रिएट लॉज दॅट इम्पॉवर. त्यापूर्वी 2021 थीम होती एंड इनइक्वॅलिटीज. 2019 थीम होती ॲक्ट टू चेंज लॉज दॅट डिस्क्रिमिनेट. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये मी इथेच थांबते. जाता जाता तुमच्यासाठी होमवर्कचा प्रश्न, FATFने कोणत्या देशाचं सदस्यत्व काढून टाकलं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. तुमचं उत्तर बरोबर असो अथवा नसो इथं तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, काही हरकत नाही. चुकलं तरी इथे काही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. ओके, तर याचं मी बरोबर उत्तर सांगणार आहे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. भेटूयात मग येणाऱ्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.